नमस्कार, अंजनी स्पोर्ट स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी सर्वांनाच आवडणारा असा आणि करायलाही तेवढाच सोपा असा मावा केक घरच्या घरी कसा करायचा ते दाखवणार आहे. चला तर मग सुरुवात करूया. इथे केकचं बॅटर बनवण्यासाठी मी इथे बटर घेतलेलं आहे. हे 4 टीस्पून बटर आहे, जवळजवळ 50 ग्रॅम आहे हे बटर. ते आपल्याला रूम टेम्परेचरलाच असताना बटर घ्यायचं आहे. फ्रीज झालेलं, फ्रीजमध्ये ठेवलेलं कडक बटर नाही वापरायचं आहे याच्यासाठी. आता ह्या बटरमध्ये मी अर्धा कप पिठी साखर घालते. तर हे छान फेटून घ्यायचं आहे. जवळजवळ 4 ते 5 मिनटं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून अगदी ते हे मिश्रण अगदी फ्लफी होईल, एकदम सॉफ्ट आणि हलकं अगदी झालं पाहिजे. आता इथे बटर आणि पिठी साखर छान फेटून झालेली आहे. बघू शकता की एकदम हलकं होत आलेलं आहे मिश्रण. आता ह्यात आपल्याला मैदा घालायचा आहे. अर्धा टीस्पून बेकिंग सोडा आहे आणि अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालायची आहे. आणि हे सर्व आपण चाळून घेऊया. आता मैदा घालून झाल्यानंतर हे मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घेऊया. आता हे सर्व एकत्र झाल्यानंतर आपल्याला दूध घालायचं आहे. इथे मी 1/2 कप दुधाचा वापर करते. दूध घालून हे मिश्रण छान अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. खूप वेळ फेटायचं नाही आहे, असं कट अँड फोल्ड मेथडनी हे मिक्स करायचं आहे हलक्या हाताने. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता ह्यात आपण मावा घालणार आहोत. तर इथे मी हा 1/2 कप मावा घेतलेला आहे. मावा हा व्यवस्थित अगदी छान कुस करून नाहीतर किसून घ्यायचा. इथे आपण 1/2 टीस्पून वेलची पावडर घालायची आहे. हे वेलची आणि जायफळ पूड आहे. तर हे आपण एकत्र करून घेऊयात. हे मिश्रण आपल्याला खूप पातळ ठेवायचं नाही आहे, थोडं घट्ट सरस ठेवायचं आहे. आता इथे मी 1 ते 2 ड्रॉप व्हॅनिला एसेन्स घालते. व्हॅनिला एसेन्स घालून एकदा छान मिक्स करून घेऊयात. मावा घातल्यानंतर खूप वेळ नाही फेटायचं आहे, थोडं जरा मिक्स झालं मिश्रण की बस. आता आपण हे केक टीनमध्ये काढून घेऊया. तर इथे मी केक टीनमध्ये अगोदरच बटर लावून घेतलेलं आहे आणि थोडं मैदा सगळीकडे लावून घेतलेलं आहे. आता ह्यात आपण हे मिश्रण घालून घ्यायचं आहे. केक टीनमध्ये तुम्ही बटरऐवजी तेल किंवा तुपाचाही वापर करू शकता. तर हे केकचं बॅटर आपण घालून घेऊयात. तुम्ही बघू शकता केकचं बॅटर हे अशा प्रकारे घट्टच हवं आहे, पातळ नाही करायचं आहे आपल्याला. आता इथे आपण थोडं केक टिन टॅप करून घेऊया, म्हणजे बॅटर सर्वत्र अगदी व्यवस्थित पसरलं जाईल. आता यावर आपल्याला थोडे काजू बदामाचे काप घालायचे आहेत. आता हा केक टीन आपला तयार आहे. आता आपण बेक करायला ठेवूया. आता इथे 2 मिनटं अगोदर मी कढई प्रीहीट करायला ठेवली होती स्लो गॅसवरती. इथे मिठाचा एक खाली थर घालून घेतलेला आहे. त्यात आता आपण एक स्टँड ठेवूया आणि हा केक टीन त्यावर ठेवायचा आहे. आणि पुन्हा झाकण ठेवून आपण 40 मिनटं बेक करायचं आहे केक. गॅस लो टू मीडियम फ्लेमवरतीच ठेवायचा आहे. आता 40 मिनटानंतर आपण झाकण काढून पाहूया आणि सुरीने जरा चेक करून पाहूया. हे बघा, सुरी एकदम क्लीन निघाली आहे, म्हणजे केक व्यवस्थित बेक झालेला आहे. तर मी गॅस बंद केलेला आहे आणि आणखीन 5 मिनटं असंच आपण झाकण लावूनच केक टीन कढईमध्येच ठेवायचा आहे, त्यानंतर तो काढून घ्यायचा आहे. तर 5 मिनटं मी केक टीन कढईमध्ये तसंच ठेवला होता, त्यानंतर काढून घेतला आणि थोडा वेळ थंड करून घेतलेला आहे. आणि आता आपण काढून घेऊया. त्यासाठी आधी सुरीने सर्व साईडने जरा सोडवून घेऊया. तर हा डिशमध्ये आपण काढून घेऊयात केक. तर तुम्ही पाहू शकता केक टीनमधून अगदी व्यवस्थित केक निघून आलेला आहे, छान सॉफ्ट झालेला आहे. तर आपण उलटवून घेऊया.
मस्त कलर ही आलेला आहे, अगदी छान बेक झालेला आहे। हे पहा, पाहू शकता मस्त सॉफ्ट झालेला आहे। आपण केक कट करून पाहूयात। पहा मस्त अगदी सॉफ्ट जाळीदार अगदी फ्लफी असा केक झालेला आहे। कलरही खूप मस्त आलेला आहे। असा हा मस्त फटाफट होणारा मावा केक तुम्ही करून पहा। अगदी कमी साहित्यामध्ये बनतो आणि खूप छान अगदी चवदार बनतो, मुलांनाही खूप आवडतो। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा, आणि आवडली तर प्लीज शेअर, लाईक आणि कमेंट।